आजच्या आपल्या विशेष भागात आपल्याशी गप्पा मारायला येणार आहेत सोज्वळ, साधी, सुंदर, सहज, सालस, संयत, सिरियस आणि संवेदनशील अभिनेत्री कविता लाड. आपल्या अभिनयानं TV, चित्रपट आणि नाटक अशा प्रत्येक क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटवणारी अभिनेत्री, जोरदार टाळ्यांनी तिचं स्वागत करूया. रंगभूमीवरची कविता आपल्याकडे आली आहे. आता रंगभूमीवरचं मेलोडियस गाणं पण आलं पाहिजे. कोण? तुम्ही पक्का व्यावसायिक असलेला प्रामाणिक माणूस पाहिलाय, मी पाहिलाय. वर्षानुवर्ष तेवढाच तरुण राहिलेला कट्टर खवय्या पाहिलाय, मी पाहिलाय. ज्याच्या चेहऱ्यावर अजिबात कष्ट दिसत नाहीत असा प्रचंड मेहनती माणूस पाहिलाय, मी पाहिलाय. सगळ्यात जास्त विक्रम नावावर असलेला पण जमिनीवर असलेला माणूस पाहिलाय, मी पाहिलाय. आणि मला खात्री आहे तुम्हीही पाहिलाय. मराठी माणसाचं लाडकं नाव ज्यानं आपल्या कामातून फक्त फक्त आणि फक्त आनंदच दिलाय असा दिलखुलास अभिनेता, निर्माता, गायक आणि मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. वेलकम 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 वेलकम. या प्रशांत, मला सांग सुख म्हणजे नक्की काय असतं? रंगमंचावर काम करणं. करेक्ट. तुझ्याकडे बघून ते अगदी आपसुकच कळतं. आपण ह्या गाण्यांनी मैफिलीची सुरुवात करूया. बर, म्हणजे कसं मूड काय, माहोल सध्या वेगळा आहे, इथे धडधडत आहे. नाही धडधड नाही, त्यामुळे धडधड झाली अशीच माझी इच्छा आहे. आवाजात थोडा थरका बसू शकतो. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत, मला सांगा. वा 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 वा. नाही पण मला आणखीन एक ह्याची नेहमी गंमत वाटते की जनरली इंडिया पाकिस्तान मॅच असेल किंवा आपलं अनंत चतुर्दशी, त्या दिवशी काही प्रयोग कोणीच करत नाही, तर हा माणूस काय करत असेल? पुण्याला प्रयोग लावतो. पुण्याला, कोथरूडला साडेबाराचा प्रयोग लावतो मी. तो प्रयोग करून आम्ही लगेच निघतो. हाऊसफुलचा बोर्ड लावायचा त्या प्रयोग आणि येतात हा पुण्याला प्रयोग प्रयोगाला. हा म्हणजे मी आता काय गेली 3-4 वर्ष 2008 पासून आजपर्यंत 2023 गणेश म्हणजे गणपती विसर्जनाच्या दिवशी मी 12:30 कोथरूडला प्रयोग करतो. तो हाऊसफुल असतो आणि तो प्रयोग करून आम्ही साधारणपणे अर्ध्या तासात तिथून निघतो. म्हणजे गर्दी सुरू व्हायच्या आत आम्ही तिथून बाहेर पडतो आणि साधारणपणे इथे 7:30 मी घरी. प्रशांत बरोबर आता एवढं प्रचंड काम केलंय, एवढ्या काळात माणसाचे गुण कळतात. आता तुला प्रशांतची न आवडणारी गोष्ट कोणती? प्रशांतची एक न आवडणारी गोष्ट आहे जी मी त्याला अनेक वेळा हे सांगितलेलं आहे, परत एकदा इथे सांगते. मला असं वाटतं की तो स्वतःकडे फार कमी लक्ष देतो. म्हणजे मला असं वाटतं की मी तो हे मान्य करणार नाही, कारण त्याला आवडतं. म्हणजे आय नो ही इज वायर्ड डिफरंटली. म्हणजे इतके हजारो प्रयोग केल्यानंतर सुद्धा ना सचिन, हजारो प्रयोग केलेत आम्ही दोघांनी एकत्र, तरीसुद्धा अगदी अलीकडच्या एका प्रयोगाला मी ह्याला बघितलं स्टेजवर आणि काहीतरी भलतंच उड्या बिड्या मारत आणि आय वॉज अमेज की काय हे काय करतोय हा, हे काय आहे म्हणजे आफ्टर सो मेनी शोज. म्हणजे मी असं म्हटलं तर तुम्हाला लगेच चिडेल की मी जेव्हा नाटकात काम करायला सुरुवात केली त्याही वेळेस प्रशांत दामले हा सुपरस्टार होता. मी मधल्या काळात ब्रेक घेतला 10 वर्ष, हा सुपरस्टारच होता आणि मी आले परत तरी हा सुपरस्टारच आहे. पण काळजी घ्यायला हवी. हा मला असं वाटतं की स्वतःकडे स्वतःची काळजी घेणं फार काही वाईट नाही आहे रे, की असं अगदी त्याला सगळे एवढं काही नाही रे, एवढं काय एवढं काही नाही, पे अटेन्शन टू युअर सेल्फ, स्वतःची काळजी घे, स्वतःची विश्रांती घे. तू विश्रांती वगैरे तर
प्रशांत स्वतःची काळजी घे. तर आता नाही तुलाही संधी देणार आहे मी. आता इतक्या प्रयोगानंतर कविताची सगळ्यात न आवडणारी गोष्ट. कविताची सगळ्यात न आवडणारी गोष्ट पर्टिक्युलर खूप जास्त परफेक्शनिस्ट आहे त्यामुळे जरा काही काही खूप म्हणजे अच्चकान तच्चकान हो होऊ शकतो ना कधीतरी. पण ती खूप परफेक्शनिस्ट आहे. म्हणजे आय एम पर्टिक्युलर. परफेक्शनिस्ट मी म्हणणार नाही बट येस आय एम पर्टिक्युलर की मला ह्या गोष्टी हव्यात तर हव्यात. हे असं असायला हवं तर असायलाच हवं. हायपर कुमारी आहे पण थोडीशी. नाही हायपर म्हणजे काय 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 बट दी कॉम्बिनेशन वर्क. या इट डज. कोण होणार करोडपती विशेष भाग 1 जुलै शनिवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.